भरपूर पापलेट आहे मित्रांनो. आता एक उकल आलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय पापलेट मासा जरा चिरलेला आहे, म्हणजे त्याचं मास आता शिजायला सुरुवात झाले. तर आता आपण बोंबील टाकणार आहोत. मस्त खूप बोंबील सुद्धा भरपूर आहेत. आजचं टोप अख्खं भरणार आहे माशाने. बघा बोंबल्याची साईज, मोठे मोठे बोंबील. रस्सा तर भारी झालाय. आणि हा पापलेट और पासा. पापलेट पण मस्त झालाय. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चॉकलेट यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या नवीन सीझनमधील आज आपण पहिले बोटीवरचे जेवण बनवणार आहोत. सध्या मी आहे खोल समुद्रामध्ये आणि आता मी जेवण बनवणार आहोत. आज आपल्याजवळ जेवण बनवण्यासाठी बोंबील आणि पापलेट असे दोन प्रकारचे मासे आहेत. ते आता आपण मासे साफ करणार आहोत आणि बोटीमध्ये कशाप्रकारे जेवण बनवतात ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच दाखवेन. आता आपण दोन्ही मासे घेतलेले आहेत जेवणासाठी आणि ते आपण साफ करू. चला तुम्हाला दाखवतो मासे साफ कसे करतात आणि त्याबद्दल समुद्रातला नजारा बघा. चारही बाजूला पाणीच पाणी आहे आणि खोल समुद्रामध्ये आपण आहोत आणि समुद्रामध्ये आज आपण जेवण बनवणार आहोत. बोट पण हालते आणि तरीसुद्धा जेवण बनवू. बघा मित्रांनो, आजच्या आपल्या जेवणासाठी मासे पापलेट आहेत, खूप पापलेट आहेत आणि त्याच्यानंतर बोंबील पण आहेत. मस्त ताजे ताजे बोंबील. बघा बोंबलांची साईज किती मोठी आहे. तर हे सर्व मोठे मोठे बोंबील आहेत आणि त्याच्यानंतर पापलेट पण मोठे मोठे आहेत. मासे साफ करण्यासाठी सिमोन सुद्धा मला मदत करणार. आम्ही दोघे जण मिळून फटाफट मासे साफ करू आणि केबिन मध्ये जाऊन आपण जेवण बनवू. मित्रांनो, सिमोन बोंबील साफ करतोय, मी पापलेट साफ करतोय. एक नंबर मजा आहे. एक मिनिट म्हणून डायलॉग मारायचे. बघा मित्रांनो, पापलेट मस्त मोठे मोठे आहेत आणि शिमोन बोंबील साफ करते. आज पहिलं जेवण आहे आणि पहिल्या जेवणाला मासे बघा आपण किती घेतले आहेत. पापलेट 15 ते 20 पापलेट आहेत आणि भरपूर बोंबील आहेत.
म्हणजे अख्खं टोप भरणार आहे माशाने. खूप मजा येईल जेवायला. पहिलं जेवण एकदम भारी. मित्रांनो आता सर्व मासे कापून झालेले आहेत. हा माझा शेवटचा पापलेट आहे आणि हे बघा एवढे पापलेट मी साफ करून घेतले आणि शिमोनचे बोंबील पण कापून झालेत. आता मासे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण जेवण बनवायला जाऊ. शिमोन आधी बोंबील धुवून घेतोय, त्याच्यानंतर मी पापलेट धुवून घेईन. मस्त दुपारची वेळ आहे, आपण भातासोबत आजचे जेवण जेवणार आहोत. बोटीवरचं पहिलं जेवण असणार आहे. बघा मित्रांनो आजचे एकदम ताजे ताजे बोंबील. आता आपण पापलेट धुवून घेऊ. मस्त मोठे मोठे पापलेट आण, 15 ते 20 पीस आहेत आजच्या जेवणासाठी. पापलेट बघा एक नंबर. बघा थाला भरलेला आहे माशांनी. आता आपण बोटीच्या मागे जाऊ आणि जेवण बनवण्यासाठी सुरुवात करू. चला मित्रांनो आता आपण बोटीच्या मागच्या भागामध्ये आलो आहोत, कॅबिनमध्ये, आणि इथेच आम्ही जेवण बनवतो. इथे गॅस आहे आणि बाजूलाच टाकी आहे, सिलेंडर. मित्रांनो बोटीमधले जेवण हे ताजे माशांचे असते, त्याच्यामुळे या जेवणामध्ये आम्ही कमीत कमी मसाल्यांचा वापर करतो. आणि घरी जे आपण जेवण बनवतो त्याच्यामध्ये भरपूर मसाले असतात, पण बोटीवरचे जेवण घरच्या जेवणापेक्षा अधिक चवदार असते कारण याच्यामध्ये ताजे मासे असतात. तर चला आता मी जेवण बनवण्यासाठी सुरुवात करतोय आणि काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय. आपण गॅस चालू करू. आणि आपण तेल घेणार आहोत. अंदाजे 2 चमचे तेल घ्या. आजच्या जेवणासाठी लागणारे साहित्य बघा, कांदा आहे, लसूण आहे, मिरची आहे, टमाटर, कोथिंबीर आणि कोकम आहे जेवणाला आंबटपणा येण्यासाठी. सुरुवातीला आपण कांदा तेलामध्ये शिजवून घेऊ. आता मित्रांनो आपण लसूण टाकणार आहोत. त्याच्यानंतर मिरची. आता आपण टमाटर टाकणार आहोत. टमाटर सुद्धा आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचे.
मित्रांनो, आता आपण जेवणामध्ये आपला लाल कोली मसाला घालणार आहोत, जो की ऑल इन वन आहे. कारण या मसाल्यामध्ये हळद सुद्धा भरपूर असते. हळद आणि गरम मसाले सुद्धा याच्यामध्ये असतात. माशाच्या कुठल्याही जेवणासाठी आम्ही हाच मसाला वापरतो. पाच चमचे घेतले आहे लाल कोली मसाला. मित्रांनो, मसाला एकदम हळू गॅसवरती शिजवा, नाहीतर मसाला करपून जाईल. एकदम हळू गॅसवरती मसाला शिजवायचा आहे. आणि मसाला शिजून झाल्यानंतर आपण थोडा थोडा पाणी घालून याचा रस्सा बनवू. मित्रांनो, आपला आता रस्सा तयार झालेला आहे आणि आता आपण रस्सामध्ये कोकम घालणार आहोत जेवणाला आंबटपणा येण्यासाठी. माशाच्या प्रत्येक जेवणामध्ये आपण कोकमचा वापर करू शकतो. रश्श्याला एक कुकाला घेऊ आणि त्याच्यानंतर आपण मासे जेवणामध्ये टाकू शकतो. मित्रांनो, आता रश्श्याला उकळ आलेला आहे आणि आपण आता पापलेट टाकणार आहोत. कारण बोंबील हा लगेच शिजतो. पापलेट शिजायला बोंबीलपेक्षा जरा जास्त वेळ लागेल, त्याच्यामुळे मी आधी पापलेट टाकतो आणि पापलेटला एक उकळ घेतल्याच्या नंतर बोंबील टाकणार. भरपूर पापलेट आहे. पापलेटचंच एक जेवण झालं असतं, पण बोंबील हे खायला खूप भारी लागतं, त्याच्यामुळे पापलेट सोबत थोडेसे बोंबील सुद्धा घेतले. ताजे ताजे पापलेट. मित्रांनो, आता पापलेटला एक छोटासा उकळा घेऊ आणि त्याच्यानंतर आपण बोंबील मासे टाकू. मित्रांनो, आता एक उकळ आलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय पापलेट मासा जरा चिरलेला आहे, म्हणजे त्याचं मासा तर शिजायला सुरुवात झाली. तर आता आपण बोंबील टाकणार आहोत. मस्त, खूप बोंबील सुद्धा भरपूर आहेत. आजचं टोप अख्खं भरणार आहे माशाने. बोंबल्याची साईज, मोठे मोठे बोंबील. बघा, बोंबील टाकल्यानंतर तर आपलं टोप आहे ना ते अख्खं भरलेलं दिसायला लागलं. मित्रांनो, आता आपण जेवणामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मित्रांनो, आता जेवणाला मोठा उकळ आलेला आहे आणि तुम्ही पापलेट बघू शकता. पापलेट तर अख्खा शिजून गेलाय. मस्त पापलेट शिजला आहे आणि बोंबील सुद्धा शिजल्या. तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि वरून कोथिंबीर टाकू. मित्रांनो, आता आपण भात वाढवून घेणार आहोत आणि भात आम्ही कुकर मध्ये बनवतो. हे बघा आपले भात. हे जेवण 8 लोकांसाठी आहे.
त्याला मी मापदान म्हणतो. बोटीमध्ये अशाच प्रकारे भात बनवले जाते, याच्यामध्ये पाणी सर्व आटून जातो. आता भात वाढून झालेला आहे, दोन प्लेट मध्ये वाढवलेला आहे भात, एका प्लेट मध्ये चार लोक जेवतील. मित्रांनो या जेवायला, आता चला जेवण झाले तयार. आता मस्त गरम गरम जेवण वाढवतोय आणि लगेच आम्ही जेवायला सुरुवात करू. शिमोन तुम्हाला जेवायला बोलवतोय, तर या जेवायला बोटीवरच जेवण. मासे बघा, पापलेट आणि बोंबील. दावत आहे, दावत. मित्रांनो आपले थाली आता तयार आहेत, दोन मोठे थाले आणि आठ लोक जेवतील या थाल्यांवरती. तर चला या सर्वांनी जेवायला, आम्ही आता जेवायला सुरुवात करतोय. मित्रांनो आता जेवण वाढून झालेलं आहे आणि आता मी जेवायला सुरुवात करतोय. तर सर्वांनी या जेवायला. बोटीवरचं आपलं पहिलं जेवण आहे, जे की पापलेट आणि बोंबलांपासून बनवलं आहे. भातासोबत दुपारच्या वेळी जेवायला खूप मजा येणार आहे. ताजे ताजे मासे आहेत, एक नंबर. आता टेस्ट करून बघतोय मी जेवण कसं आहे झालंय ते. रसा तर भारी झालाय. आणि हा पापलेट और पासा. पापलेट पण मस्त झालाय. शिमोनला विचारू, शिमोन कसं झालं जेवण? मस्त, एक नंबर. पहिलं जेवण आहे आणि समुद्रामध्ये काम करता करता खूप थकवा होता आणि अशा वेळेला जर बोटीमध्ये जेवण बनवलं तर खूप भारी लागते. बोंबील पण मस्त शिजल्यात, मस्त. बोटीमध्ये कितीही कामाचा थकवा झाला ना आणि त्याच्यानंतर जर बोटीवरचे जेवण जेवले तर खूप मस्त वाटते, पोटाला आधार पण होतो आणि या जेवणाची चव इतकी भारी आहे ना की सांगू नाही शकत. घरच्या जेवणापेक्षा तर खूपच चांगलं लागते. जेवून झालेला आहे आपला सर्व थालावधान, तो संपलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचे बोटीवरचे पहिले जेवण कसे वाटले? आजचे जेवण बोंबील आणि पापलेट मासे जेवते. मित्रांनो तुम्हाला आजचे जेवण कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हे जेवण आवडले तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईच्या कोळी परिवार जाईल सेवा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.